नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अंड्याचे ऑमलेट। चला तर मग बघूयात अंड्याचे ऑमलेट कसे बनवायचे ते। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊयात। आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचप्रमाणे आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची थोडीशी ठेचून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या ऑमलेटच्या क्वांटिटीनुसार साहित्य कमी जास्त घेऊ शकता। ऑमलेट बनवण्यासाठी इथे आपण 5 अंडे घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त अंडे घेऊ शकता। खूप लोकांना अंड्याबद्दल गैरसमज असतात की अंडे शाकाहारी आहे की ते मांसाहारी आहे, पण हे सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे की अंडे हे प्युअर शाकाहारी आहे। अंडे खाणं हे खूप महत्त्वाचं असतं शरीरासाठी, कारण ते खूप पौष्टिक असतात। आता हे अंडे आपण एका भांड्यामध्ये फोडून घेऊयात। सगळे अंडे आपण याच पद्धतीने या भांड्यामध्ये फोडून घेतोय। आता आपली सगळे अंडे हे फोडून झालेली आहेत। आता आपण यामध्ये मिरचीचा ठेचा घालून घेऊयात, त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये घालून घेतलेले आहे, त्याचबरोबर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा घातलाय आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, नाही घातली तरी काही हरकत नाही। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशे जिरे घालून घेतलेले आहे। आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। अंड्याचा पिवळा बल्क आपण यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे। आता आपण हे व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे। आता आपण तवा तापायला ठेवलेला आहे आणि आपण तव्याला तेल लावून घेऊयात। आता आपण तयार करून घेतलेलं अंड्याचं मिश्रण यावर तव्यावर ओतून घेऊयात। तुमच्या तव्याच्या साईजनुसार हे तुम्ही कमी जास्त ओतून घेऊ शकता, ते आपोआपच पसरायला लागतं। हे मिश्रण कुठे कमी जास्त झालेलं असेल तर आपण तवा फिरून हे व्यवस्थित सगळीकडून फिरून घेऊयात। याची वरची बाजू थोडीशी कोरडी सर वाटायला लागल्यानंतर आपण उनतलीच्या साह्याने हे उलटून घेणार आहोत। आपला ऑमलेट व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। ऑमलेटची दुसरी बाजू आपण ही फक्त 1-2 मिनिटं भाजून घेणार आहोत। आपण आता हे लगेच काढून घेऊयात। ऑमलेटच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजले गेलेले आहे, अगदी मस्त असं आपलं हे ऑमलेट तयार आहे। हे दुसरं ऑमलेट ही याच पद्धतीने करूयात। आपण पुन्हा तव्याला तेल लावून घेतले आहे। आता आपण हे उरलेलं अंड्याचं मिश्रण पुन्हा एकदा आपण हे तव्यावर ओतून घेऊयात। हे सुद्धा आपण सगळ्या बाजूंनी सारखं असं पसरवून घेतलेलं आहे, अगदी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। हे सुद्धा त्याच पद्धतीने थोडस कोरडसर झाली वरची बाजू की आपण हे सुद्धा उलटून घ्यायचं आहे। हे सुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे, अगदी गोल्डन ब्राऊन। याची दुसरी बाजू सुद्धा आपण बघून घेऊयात, ती सुद्धा मस्त अशी भाजली गेलेली आहे। आता आपण हे ऑमलेट काढून घेऊयात। बघू शकता किती छान असं आपलं ऑमलेट तयार आहे। आपले हे दोन्ही ऑमलेट मस्त असे तयार आहे। हे ऑमलेट गरमागरम खायला खूप छान लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की असं ऑमलेट तयार करा आणि आपल्या ऑमलेटची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। ऑमलेटचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा आणि त्याचबरोबर दक्षता किचन चॅनलला